त्यांनी त्यांची त्यांची भूमिका मांडली. त्यांना ज्यावेळेस औरंगाबादला परवानगी दिलेली होती त्याच्यात पण काही अटी घातलेल्या होत्या, त्या अटींचं उल्लंघन झालंय असं मीडियामध्ये देखील आपण पोलीस अधिकाऱ्यांच्याकडनं ऐकलं. पोलीस यंत्रणा त्यांचं काम करेल, कुणालाही नाहक त्रास देण्याची काही कारण सरकारला नाही, पण कुणी कारण नसताना कायदा नियम हे मोडण्याचाही प्रयत्न करू नये. सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगतो की कायदा नियम अल्टिमेटम देण्याचा तर अजिबात कुणी प्रयत्न करू नये. ही काही हुकुमशाही नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून काही अल्टिमेटम द्यायचा, घरातल्यांना तो द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणे नाही. पण जाहीरपणे कुणी जर अशा पद्धतीची वक्तव्य करायला लागली तर कायद्यानी सरकार चालत असता, कायद्यानी भारत देश चालत असतो, नियमात नियम सर्वांना सारखे, ते मग अजित पवार असू किंवा सर्वसामान्य गरीब माणूस असू, सगळ्यांना नियम सारखे. हिंदूंचे जे सण आहेत, खास करून हंगाम सप्ताह असेल, कीर्तन सोहळा असेल, ठराविक कालावधीसाठी असतो, आजन मात्र दररोज असते. मग या कालावधी संदर्भात काही एक मिनिट, काकड आरती दररोज असते, असते का नसते? अनेक मंदिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम असतात, असतात का नसतात? सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय का असे कार्यक्रम असले तर त्यांना तितक्या दिवसाकरता सवलत, सवलत काय दिली त्यांनी? 15 दिवसाच्या करता 6 ते 10 म्हणजे 6 ते 12 अशी सवलत दिलेली. ते रेकॉर्डवरच आहे, त्याच्याबद्दलचे आदेश राज्य सरकारने काढलेले. असं आपण पण गैरसमज करून घेऊ नका. यामध्ये कुठलीही व्यक्ती जरी असेल, आता तुम्ही म्हणला की आमचं अरे आयुष्यात एकदाच लग्न करत असतात, मग ते लग्न कार्यात काय होतं लाऊडस्पीकर? अरे तू आयुष्यात एकदा लग्न करतो, परंतु अशी रोज हजारो लग्न चालू असतात, तर त्या आपल्याला काय करावं लागतं? शेवटी राज्य म्हणून डोळ्यासमोर ठेवून विचार करावा लागतो, याची कृपया सर्वांनीच नोंद घ्यावी.